त्याला पोरग झालं, त्याची बाई कोण तो पाहिल, तुला काय घेणे, तुला विचारलं होतं त्यांनी दुसऱ्याच्या घरी बोकंडी पाखवात घेऊन बोमला दिला जाणार चालले भजनाला थोबाडवाशी त्याच्यामुळे आणि तो उतना पडेल म्हणा म्हणा बर काय खेळात येणे वारेनं कुंडला आहे ते वारे जाऊ नये कुंडला जाऊ दे काय करत आणि भजनांना पैसे किती देते माहिती घे लोक 1 रुपये नारळ आणि भजनी 22-50 पैसे रात पडली काय उडायचं मला भजन प्रसन्न मनानं करायचं अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आयुष्यातली वेळ जपून वापरा एक मिनिट सुद्धा कधी वाया घालायचा नाही काम नाही झोप ए काय काम नाही ए काम नाही झोपून घ्या झोप झाली टीव्ही पहा टीव्ही पाहिजे व्यायाम करा व्यायाम झाला अभ्यास करा अभ्यास करा काम करा हे पखवादे विखवादे गायक वादक कीर्तन संपलो 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात तुझ्या बापाने असे धंदे केले होते मोबाईल पाहायचा नाही आता हे आम्ही नाही का वापरतीच नाही मोबाईलच नाही डोक्याला खुराक नाही कोण मिळालंय तपास नाही कोण आलाय तपास नाही पैशाचं पण वापरा मी 31 वर्ष झाले मला महाराज झालेला मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही इथं राहिली तिची एक न्यायची गेला दिवस पैसा दानात घालायचा पैसा मानात घालायचा नाही गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन आडलं मदत करा गरीबाचं पेशंट आहे मदत करा एखादी मुलगी सीईटी पास झाली तिच्या ऍडमिशनला मदत करा ती गरज आहे नको तिथं 50,000 मोबाईल आणि चड्डीला चैन नाही सारखं मोठं चालित काय वाचते शिळीगाव नाही बोकडे एक नाही एक अंगातली ताकद जपून वापरा मान्य 2 खिशातला पैसा जपून वापरा 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि 4 कुणालाच घाबरू नका काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील काळ माफ करणार नाही तुम्हाला जेवढी पाप करायची ना दणकून करा पण इथून जाताना हिशोब देऊन जायचा एवढं ध्यानात ठेवा पाप करा तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा तुम्ही लुटायसाठी झाले हाला तुम्हाला जेवढ्या मजा करायच्या ना प्या मुता मरा पण जाताना हिशोब आहे गुडगे गेले जाणारच भाऊ तमाशात बायांना खडे किती आणले तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा हे अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही 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 हे सगळे सर्व्हिसवालेच आहेत वृद्धाश्रमात हीच खाय तीच खाय 40 खाय सईची ईज घे पेनानं पर पेन फिरवायची 32 घे हेच रिटायर झाले होते तिथे भेटायला जर गेले ना तुम्ही जाऊन पहा कधी कधी ते आपल्याला ओळख करून देतात मी विस्तार अधिकारी होतो त्याला सांगायची लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला का काय मी अभियंता होतो आता एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक मुलगी कॉलेजला गेली आलीच नाही मोकळा झाला पहिली बायको मेनी म्हणून दुसरी गेली ती पेन्शन घेऊन गेली पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला आला तर आला आमच्या 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे बोंग्याच केला कोणाला घाबरू नका का तुम्ही पण संस्था खायची आहे ना तळा सगळं आला पण सभासद माफ करतील संचालक माफ करतील पण यम तुझ्याकडून रुपया ना रुपया वसूल करून घे
कोण म्हणलं कीर्तन देवनाच एक ए अंगातली ताकद जपून वापरा, हे बरे, दोन खिशातला पैसा जपून वापरा, तीन आयुष्यातली वेळ जपून वापरा, आणि चार कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा, आणि पाच विष्णू साहेब तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही, तुम्ही चांगलं केलं तर शत्रू आहे, तुम्ही अखेरात पिऊन गटरीत पडा एक माणूस तुम्हाला नाव ठेवणार नाही, उलटी लोक म्हणते डिअरिंग बाजी अखेरात होताना पडला होता डिअरिंग बाजी, तुम्ही जुगाड खेळा, मटका खेळा, संसाराचं वाटुळं करा, तुम्हाला शत्रू नाही, तुम्ही फक्त 10 गुंठे जमीन घ्या शत्रू उठले, तुम्ही असे बोंबल ठेवा शत्रू नाही, नोकरीला लागा शत्रू उठले, आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा मामा शत्रू, मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन तुला देत नसतो त्याला द्यायला नाही, तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, किती झाले किती झाले 5, आणि 6वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात, तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानी द्या, आता मॅ पुढे बसले ना, खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो, धंदा आहे त्याचा, सहा वाक्य तुम्हाला खोटे वाटले आणि 7वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात, हे 7 वाक्य म्हणजे सुरेश भैयाचा वाढदिवस, आणि या 7 वाक्यामध्ये त्यांच्यासाठी देवाकडे मागून अभंगात घुसू, माझी सकळ हरीचा Oh, my God.
किचकटेवर का आता सुन नाही का ए पंढरपूर नावाचं गाव आहे. याच्यात कोणतं गाव आहे हे बरं, हे शरीर एक गाव आहे. पुरावा सातवा अध्याय पाय पा शरीराची या गावा हे गाव आहे. आणि या गावात मनाजी नावाचा पाटील आहे. आणि तो मनाजी नावाचा पाटील एका प्रेयसीच्या नादाला लागला आहे. त्याच्या प्रेयसीचं नाव सांगू तुम्हाला तुम्हाला माहीतच नाही इच्छा. आणि हे गावातल्या गावात लपलं आहे. इच्छा कुठं राहती शरीरात आणि मन. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात आणि ते दोघं राहते याच्यात. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते जत्रा हो दे. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते चार जून हो दे. शार्जूनला ठरवून फेची का गेली ती वसूल होती ते पाहू ए पाहू. आता या दोघांचं झालंय भांडण. कोणचं कोणचं हर बोला ना, मन आणि इच्छा दोघं राहिला कुठे शरीरात. पण ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही हा गडी नपू शके कोण बोला ना. मन मन हे नपुसक आहे. आता उत्तर द्या बारीक. आता तिला बाळ होईल का नाही का तिची कामाची तृप्ती करणारा ए नपुसक आहे. कोण आहे तो अरे बोला ना. मन आहे. तिला बाळ होणार नाही. मग भजन्यांना प्रश्न आहे, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो. मनाची प्रिय शिकवण आहे अरे बोला ना. इच्छा. आता तिचं त्याच्यावर प्रेम आहे. तो कधी नपू शके मग हिला बाळ होईल का नाही. मग हिला बाळ होणार नाही का हिला काम नाही. तुम्ही इतक्या दिवस काय भजनच केलं का. अरे बाबा तिला काम आहे, ती तरुण आहे, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मग सातवा अध्याय काय उत्तर देतो. इच्छा ही कुमारी झाली, कामात ती तारुण्य आली. मग आताच तिला बसला धोका. कोणा कोण म्हणा. मग आता पुरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोर धोका देत नाही, धोका नाही देत, मिळतच नाही तर धोका कोणून देत. आता कीर्तन डोकं खाजवलं तरच कळत नाही तर कळत ए पोरीनो. तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला देत नाही तर तुम्ही ही गोष्ट सांगा त्या कोणाला. आईला तर सांगू शकत नाही, बापाचा तर वारा लागून देत नाही, भावाचा तर कानाला खडा नाही. तुम्ही सांगणार कोणाला. करेक्ट. असा खोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. हा मैत्रिणीला. मग ही गेली ती मैत्रिणीला सांगायला. भाई मी प्रियकर निवडला ए, प्रियकर मी निवडला, आमचं दोघांचं जमलं. मग त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं. त्याने मला रसाच्या दुकानात नेलं. मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले, कारण मी जर्सी होते आणि रस पेले मला कळलं ह्याचे का पैसे नाही. मग त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो मला रस पाजण्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू. हा शकतो. म्हणून मी त्याच्या प्रेमात पडपड बोला ना. मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही पडून ती मुरलीला
आलो तिथं येऊन एका दुकानात कामाला राहिलो. तिथं मला बाळ बोला ना झालं आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात. जेवढ्या जेवढ्या पुरी मूर्ख पोरांसंग प्रेम करून गेल्या तेवढ्यांची जिंदगी अशीच गेली. कारण मुली कधी ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही, कधीच नाही. मुलीचं वैशिष्ट्य आहे मुलगी भंगरीच पोरावर प्रेम करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गालात हसला मिशा मिशा काढल्या बी लागली पोर त्याला आणि पोर काम काय करतं ये रिवाच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे मोटरसायकल चोरीत आहे आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटपा ती का डोळ्यात. आता ही पडली तिच्या प्रेमात कोण बॉम्बाद इच्छा कोणच्या मनाच्या आणि ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला का माझा प्रियकराने धोका दिला. आता तिची मैत्रीण कोण आहे तुम्हाला काय माहिती, मी सांगितली तरच माहिती. तिची मैत्रीण कोण आहे माहिती का, माया. आता हा सगळा तमाशा कोणी केला, मायेन. नाही तर आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता समजा मुलगा मला आहे माझ्या बरोबर माझा काय संबंध, त्याचा भांग वेगळा माझा भांग वेगळा, त्याचं बोलणं वेगळं माझं बोलणं वेगळं, त्याचं राहणं वेगळं माझं राहणं वेगळं, त्याची आवड वेगळी माझी आवड वेगळी, त्याचं जाणं वेगळं मरणं वेगळं संचित वेगळं, हिच्याच त्याचं वेगळं. मग कोणाचा कोणाशी संबंध काय, पण गुतावलं आपल्याला कोणी मायेला. आणि ही गेली मायेला सांगायला बाई मी प्रियकर निवडला ग, मग काय झालं नपुसक निघला ग. ती म्हणली अगं बाई तुझा तरी नपुसक निघला, मला तर नवराच नाही. नाही बारीक आहे का बरं का, कोणला मायेला. मायेला नवरा नाही पण ती म्हणती मायेला म्हणती कोण इच्छा का ग तुला नवरा नाही मग तू काम काय करते. माया कोण म्हणती इच्छा कोणला, हा असं फिट ऐकलं पाहिजे. माया म्हणती माझं एकच काम आहे जन्माला आलेल्या जीवाला चिटकायचं त्याला भजन करून यायचं नाही आणि बायका पोरात गुतून मारायचं हाच माझा धंदा. त्याला फक्त जन्माला यायचं मोठं करायचं नोकरी लावायचं बायको करून द्यायची पोरग पैदा करायचं पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्न सेगडी हिटर फिटर एअर वाफे चिंगल्या कांदे गोण्या बकर अंडे लटणं पळपट उकडी उशी तव्हा नदी. आणि हे काम कोण करते, माया. आता इच्छा काय म्हणली तिला ऐका टाळकरी, इच्छा म्हणली तू किती जरी नाटक केले तर कलियुगात तुला मारण्याचं औषध आहे. आहे कोणला, मायेला. मारायला मायेला मारायचं औषध आहे. काय भजन, भजन जर हे भजन जर केलं तर माया मरल. येले माया झाला तूट हरी हरी मग हे कोण सांगती इच्छा कोणला. माया काय म्हणली माहिती का, ए मला मारू द्या ग मी घाबरत नाही माझी 16 पोर आहेत भजनच करून देणार नाही. मला नवरा नाहीये पण मला पोर किती आहेत 16 आणि 16 पोर साधूलाही संपून टाकतील तर तुझा काय विषय. ही म्हणली तुझे पोर कोण कोण आहे
माझा पहिला पोरगा माहितीये तुला कोण आहे? एक मी, मी, मी. आणि जगातल्या सगळ्या माणसांना मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू पागल आहे. तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचं लेकरू आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. तुझे वाचून काय आले? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे बाई. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच दीड एकर जमीन इकून आलाय म्हणल्या, इकडं काय फरक. मी म्हातारीचा त्या मायेचा पहिला पोरगा कोण? मी. आता किती ऐकायचे? 16. एक मी, दोन तू. तू तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला ना, सुखी होणार नाही. अरे तिचं ऑपरेशन झालंय, तिला 3 पोरं झाले, तू काय पागल बिगल. एक मी, दोन तू, 3. त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन. पण तू झिरी, तू झिरावली नाही ना. मी महा म्हणा काय डीजे लावायची गरज. एक हे मायेचा पहिला पोरगा आहे काम, ते 4 आहेतच. 2 क्रोध. आणि या भैयाच्या भैया देशमुखांच्या वाढदिवसाला पहिलं ऐका, राग जरा आकळा. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काही 5-6 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहे एवढं ध्यानात ठेवा. आता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर भोकस, मुकशील तो. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा? पाया पडतो वाढदिवसाला, राग आकळा. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनू शकतो. खून काय, मर्डर का, आणि कशासाठी करायचं? काय संग न्यायचंय तुम्हाला? कशाला मारामाऱ्या? आणि मारामारीचं कारण काय? कटका दिला, डिफर का दिला? आणि आता या आठवड्यात मारामाऱ्या का म्हणे? तो त्या गटाचा आहे, तो ह्या गटाचा आहे. अरे ते बिचारे गुन्ह्या गोविंदानं राहतात, इळभर माईकवर काही बोलू, पण किती सिस्टमॅटिक आहे का हो काचू? माईकवर बोलून लोक नादी लावून सीझन काढून घेऊन संध्याकाळी निवांत बसतात, ते त्यांची आहे का कधी गच्ची दारादरी? आणि तुम्हालाच का किडा आला घेण्या? वाढायला बिडी नाही चालला, गटप्रमुख व्हायला तरी काय मारू आहे का? ते बिचारे कधी भांडात का? कशी गुन्ह्या गोविंदानं राहतात. झालं अजून 1-1.5 महिना गेला, सगळे एकत्र होतील. तुम्ही बसा अर्धाला बिड्यावडीत, दरिद्री नाही तुम्हाला काहीच वाटत नाही. बरं जाऊ द्या, तुमची सर्वसामान्य कार्यकर्त्याची दिल्लीत काय किंमत आहे सांग. चल मी तुला विमानाचं तिकीट काढून देतो, तू जाऊन ये. तुला कोण राम राम घालतो एवढं पाहू दे मला. मग आपल्या आपल्यात कशाला कच्च्या धरता एकमेकाच्या? आपल्या आपल्यात कशाला मारामाऱ्या करता? आपल्याला एका गावात राहायचंय, एका घरात राहायचंय, हे क्षणिक आहे. आपल्याला आयुष्य काढायचंय. हे कोणी सांगितलं तुम्हाला हे कुठं नाही करायला? आणि काय तुमची किंमत आहे मला सांगा. झाली 2 गटात मारामारी, किती पैसे देईल तुम्हाला त्यांनी? तुम्ही भरमिष्ट आहे का? दरिद्रवानी जगायचं कसं बी, काही बी जगायचं खरं? आपल्या आपल्या माणसांचे रक्ताचे नाते तोडायचं काय काम आहे? काय क्षणिक आहे हे सगळं? हे सगळं क्षणिक आहे. कोण खातं तुम्हाला नंतर? काय तुमचं मार्केट आहे मला सांगा. तुम्ही भाई कुतुला शादी देईल, तू काय सुधरतो? तुम्हाला सुधरत आहे का काही? अय अहो महाराज, आता बोलू नये. तळतळी ती ह्या गटातटांनी गावांचं एवढं वाटोळं केलंय महाराज का? 10 सुद्धा पार्टीवर आहे सध्या.
मौती सुद्धा पार्टीवर आहेत, काय माणसांच्या नेत्या बसलेल्या आहेत, ते बिचारे लोक कसे गुन्हा गोविंदानं राहतात, है का हो का सू 114 सभा ऐकल्या तुम्ही या 1.5 महिन्यात, एखाद्या सभेत दूध शब्द ऐकला का, दूध ऐकला नाही, शेतकरी नाही, महागाई नाही, शिक्षण मग तुम्ही ऐकलं काय? माझी एक इच्छा सांगतो सुरेश भैयाच्या वाढदिवसाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा बा, आणि आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय, आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही, हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे आता, पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार, हा माणूस काय म्हणत होता, आपल्या माणसांनी आपल्या दुश्मनी केलीच नाही पाहिजे, तुमचं काय मत आहे, कशाला दुसऱ्यासाठी काय फायदा काय तुम्हाला, रक्ताचे नाते तोडायचे बरं, इथं ते टिमूरनी शेर आहे, ए खेड्यात इतकी वाईट राजकारण आहे मला तुम्हाला पटणार नाही, पण थोरल्याच्या मुलीच्या साखर पुण्याला धाकटा भाऊ नाही, इतके गट कारणीभूत झाले गावात, रडला तो भाऊ माझ्या मुलीचा साखर पुणा झाला, मुलगी एकच होती मला, माझ्या भावाने माझ्याशी बोलायचं नव्हतं पण आशीर्वाद द्यायला यायला लागत होत, आणि पूर्गी रडली हो, माझा बापन माझा चुलता मला सारखाच आहे, माझ्या चुलत्याने माझ्या पाठीवर फक्त आशीर्वादाची थाप टाकायला लागत होती, इतका क्रोध आपला वाढलाय, कुठं चाललोय आम्ही, जीवन लय क्षणिक आहे महाराज, मी कीर्तन संपल्यावर घरी जाईल याची गॅरंटी नाही, आणि तुम्ही उद्या सकाळी पाहालच एकमेकाला याची गॅरंटी नाही, तुम्ही इतके हलकट वागता कशासाठी, आहे तो दिवस मजेत घालवा, तुमचं काय मत आहे, काय ना भांडणं कशाला मारा माऱ्या, सगळी एका देवाची लेकर आहेत, आयुष्य दिलंय तेवढं गुन्हा गोविंदानं घालवा, नाही तर सगळ्यांना मारायचं, मग तुम्ही असे चाळे करता कशासाठी, आणि फक्त तुम्हाला लोकांनी मानावं म्हणून तुम्ही लोकात भांडायला होता, काय धर्म कळतो तुम्हाला, काय धर्म कळतो काय, एकट्याने खिंड लावून धरली तर त्या खिंडीचं नाव पावन खिंड झालं, तुम्ही 2-2 महिन्याला इकडं तिकडं पळता, आणि तुम्ही माझी प्रभूचा इतिहास सांगता आम्हाला, लाज वाटते का तुम्हाला सांगायला आम्हाला इतिहास, शिव जीवन संपवलं पण खिंड अमर केली, जीवन तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कोणाचे भोंगे घेऊन बोंबलं धिंडता, आणि तुम्ही आम्हाला माझी प्रभूचा इतिहास सांगता, तुम्ही सांगता का तानाजीचा इतिहास आम्हाला, त्यानं त्याच्या मुलाचं लग्न बंद केलं, तुया तुया पोराच्या लग्नाला का गावाला पेटे बांधले, तुम्ही सांगता मला, ऐ अरे तुम्ही 3 गोष्टीच्या पुढे कधी जाऊ शकत नाही, सत्ता संपत्ती आणि मान, तुम्ही जाऊ शकत नाही पुढं, ओ तुम्ही आजचा अभ्यास करा, आज किती तारीख आहे, 12 तारीख आहे, 2500 रुपये क्विंटल गहू आहे, आणि 9000 रुपये क्विंटल गव्हाचं भुसे गौंडा गौंडा काय म्हणते तुम्ही, त्या कोंडा 9000 रुपये क्विंटल आहे, आणि गहू 2500 रुपये क्विंटल आहे, आज 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 27 रुपये दूध आहे, 30 रुपये किलो खाद्य आहे, 27 रुपये लिटर दूध आहे, 30 रुपये किलो खाद्य आहे, आणि पिशवीतलं दूध 70 रुपये लिटर आहे, सुधारत तुम्हाला, तुम्ही सुधारणारे का मला संपवणारे, तुम्हाला काय झालंय काय नाही, 18 महिने पाणी भरायचंय, 18 महिने एक वाफा कोरडा राहिला तर माणसं खंदून दंड करून पाणी नेतात, आणि ऊस तोडणारा आपल्याला विचारितोय कोणत्या कोपऱ्यात पिटू
मी वाऱ्याच्या सुईनं पिटू, आम्ही सगळं पेटवू वय मोकळा. आम्ही झक मारली 18 वर्षे, खतं घालायची, पाणी घालायचे 18 महिने, आणि तुम्ही आमचा उस आम्हाला विचारता कुठून पेटवायचा? सगळे उस कसे नेले? अरे पाप केलत का ना तुमचे काही? आयुष्यभर आम्ही काळ्या यायची, सेवा करायची, बायका पोर उपाशी मारायची, आणि तुम्ही आम्हाला फक्त सीझन म्हणून वापरून घ्यायचं, आणि सीझन संपल्यावर सोडून द्यायचं, हा न्याय आहे का?